नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स शैक्षणिक वर्ष 2022-23 पूर्व चाचणी उत्तरासह इयत्ता 10वी विषय भूगोल हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं 10वी वर्गामध्ये स्वागत, कारण नुकताच तुम्ही 9वीमधून 10वीमध्ये आलात। परंतु 2021 मध्ये म्हणजेच गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या शाळा व्यवस्थित होऊ शकल्या नाही आणि तुम्ही 9वीला असाल म्हणजेच 9वीमध्ये काही काळ शाळा बंद असल्यामुळे तुम्हाला ज्या क्षमता विकसित व्हायला हव्या होत्या 9वीमधील त्या क्षमतांची संपादनूक झाली नाही असं संपादनूक सर्वेक्षणात 2021 नुसार दिसून आलं। आणि म्हणून 2021 मध्ये जसा 45 दिवसाचा ब्रिज कोर्स महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अंतर्गत जो तयार करण्यात आला होता, तसाच या वर्षी सुद्धा 2022-23 साठी अगदी दुसरी पासून तर 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। तो अभ्यासक्रम आता 30 दिवसांचा असेल। सुरुवातीला तुम्हाला एक पूर्व चाचणी द्यायची, ती म्हणजे मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांमध्ये तुम्हाला सेतू अभ्यासक्रम कृती पूर्ण करायच्या आहेत। 30 दिवसांचा हा अभ्यासक्रम असेल। या 30 दिवसानंतर तुमचा जो 10वीचा अभ्यास आहे तो पूर्ण करायचा आहे, कारण हा तुम्हाला 10वीचा अभ्यासक्रम आणि 9वीच्या अभ्यासक्रमातील ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना जोडण्याचं काम हा ब्रिज कोर्स करणार आहे। म्हणून याला आपण ब्रिज म्हणजेच पूल असं म्हणतो, म्हणजे जोडण्याचं काम करणार आहे। तेव्हा आज आपण सर्वप्रथम जी पूर्व चाचणी आहे ती पूर्व चाचणी इयत्ता 10वी विषय भूगोलची आज या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात। जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपण यावर सर्व चाचण्या आपण पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी आणि पूर्ण 30 दिवसांचा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा आपण पूर्ण कृतीद्वारे सोडून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्यामध्ये असलेल्या क्षमतांचा विकास होणं अपेक्षित आहे। तेव्हा चला पाहूया आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चरमध्ये पूर्व चाचणी उत्तरासह महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022-23 स्वयं अध्ययन तुम्हाला 20 गुणांसाठी असेल। पूर्व चाचणी प्रश्न 1 आहे, खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। 4 दिलेले 4 गुणांसाठी, सुरुवातीला त्याचं वाचन करूया नंतर त्याचे उत्तर पण आपण पाहूया। भारताच्या मध्य भागातून टिमटिंब रक्त जाते, मकर, विषु रक्त, कर्करक्त की ध्रुव रक्त? K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर टिमटिंब पर्वतरांगेत आहे, शिवालिक, काराकोरम, लडाख की झास्कर? तिसरी विधान आहे, आवर्त पर्जन्य टिमटिंब कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो, उष्ण, शीत, समशीतोष्ण वरील पैकी नाही। महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात होणाऱ्या व्यापारास टिमटिंब व्यापार असे म्हणतात, आंतरराष्ट्रीय, अंतर्गत, किरकोळ की घाऊक? याची उत्तर आपण पाहूया। भारताच्या मध्य भागातून कर्करक्त जाते, K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर काराकोरम पर्वतरांगेत आहे, आवर्त पर्जन्य समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो, महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात होणाऱ्या व्यापारास अंतर्गत व्यापार असे म्हणतात। अशा पद्धतीने 4 ची लिहायची, 4 गुण तुम्हाला इथे मिळणार आहेत। त्यानंतर पुन्हा 4 गुणांसाठी प्रश्न 2 आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहायचे। ग्रामीण 1 आहे, ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी असते, चूक आहे की बरोबर ते समोर लिहायचंय।
दुसरा आहे रोरो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता नसते. सर्व रेखावृत्तांची लांबी ही सारखीच असते. पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अति जास्त असते. पाहूया याची उत्तरे आणि चार गुण मिळवूया. पहिल्याचा आहे पा, ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात प्रदूषणाचे प्रमाण कमी असते, चूक. रोरो वाहतुकीसाठी हवाई मार्गाची आवश्यकता नसते, बरोबर. सर्व रेखावृत्तांची लांबी ही सारखीच असते, बरोबर. आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अति जास्त असते, चूक. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर चार गुण तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यानंतर प्रश्न तीन आहे, सहा गुणांसाठी भौगोलिक कारण दिलेले. दोन भौगोलिक कारण लिहायची. पहिलं आहे नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते, कारण लिहायचंय. आणि विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो, याचं सुद्धा कारण लिहायचंय, भौगोलिक कारण. पाहूया उत्तर आपण. पहिलं नागरी भागात वाहतुकीची कोंडी होते. शहराचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहराच्या बाह्यवर्ती भागात उपनगरात निवास करतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार व उद्योगांची ठिकाणं बहुतांशी शहराच्या केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो. वाहतूक सेवा पुरेशी उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खाजगी वाहनातून प्रवास करतो आणि त्यामुळे सार्वजनिक वाहने व प्रचंड प्रमाणात असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. दुसरा आहे पा, विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापतं, त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पाहून हलकी होते, ती वरवर जाते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्प धारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडत असतो. त्यानंतर प्रश्न चार आहे, तीन गुणांसाठी. खाली जगाचा नकाशा दिसतोय तो पहा. त्यामध्ये त्या नकाशामध्ये खालील घटक दाखवायचे. कर्कवृत्त दाखवायचे कोणता आहे, त्यानंतर मकरवृत्त दाखवायचंय, विषुववृत्त दाखवायचंय, आशिया खंड दाखवायचा आहे आणि दक्षिण अमेरिका खंड आणि आफ्रिका खंड हे सहा दाखवायचे आहेत आणि तीन गुण तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही त्यामध्ये दाखवायचे ते व्यवस्थित कुठून कुठलं वृत्त जातं, त्यासाठी तुम्हाला पुस्तकामधील जो सचित्र नकाशा आहे तो पाहायचा आहे, जगाचा नकाशा. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण दिसेल नावासह आणि हे घटक तिथे दाखवायचे. त्यानंतर प्रश्न पाच आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तीन गुणांसाठी आहे. नदी किनारी क्षेत्र भेटीसाठी प्रश्नावली तयार करा किंवा नागरीकरणाच्या समस्या लिहा. त्यामध्ये पहिलं आपण लिहूया, नदी किनारी क्षेत्र भेटीसाठी प्रश्नावली तयार करायची. म्हणजे नदी किनारी तुम्ही क्षेत्र भेट जेव्हा अवलंबली त्यासाठी कुठले प्रश्न तयार करून ठेवाल, तर ती प्रश्नावली तयार करायची. ती प्रश्नावली आपण तयार केलेली आहे. तीन गुण तुम्हाला मिळणार आहेत. पा, नदी किनारी क्षेत्र भेटीची प्रश्नावली तयार करा. या नदीचे नाव काय आहे हे प्रश्न पहिला. नदीचे उगमस्थान कोणते आहे, नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, नदीचे पाणलोट क्षेत्र किती आहे, नदीवर कोणते धरण आहे, हे प्रश्न आपण तयार केले, प्रश्नावली तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी भूगोल या विषयाची जी पूर्व चाचणी आहे ती आपण पूर्ण पाहिली आहे. तेव्हा ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि पुढील जो सेतू अभ्यासक्रम आहे 30 दिवसाचा ब्रिज कोर्स तो सुद्धा डे टू डे तुम्हाला त्याच्या कृती सोडवायच्या. आपण सर्वांनी शेवटपर्यंत ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहिलाय, त्याबद्दल जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण या चॅनलवर तुम्हाला इतर विषयांची मराठी आणि इतर विषयांचे सुद्धा इतिहास, राज्यशास्त्र याचे सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आणि सेतू अभ्यासक्रमाचे सर्व 30 दिवसांचा ब्रिज कोर्स आणि पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी सर्व पाहायला मिळेल. तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.